शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. रोहित शर्माची आजची तुफानी खेळी पाहून फक्त एवढंच म्हणावं असं वाटतंय. आज मोहाली इथं रोहित शर्मानं तुफानी बॅटिंग करत 153 चेंडूत 208 धावांची तडाखेबाज अशी खेळी केली. यामध्ये 12 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. या द्विशतकाच्या जोरावर रोहित हा एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 द्विशतक करणारा पहिला खेळाडू ठरलाय. याशिवाय रोहितची आजची खेळी ही एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही संघाच्या कर्णधारानं केलेली दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. अशा अनेक विक्रमांना गवसणी घालताना रोहित शर्मानं आज त्याच्यावर टीका करणाऱ्या सगळ्यांना त्याच्या बॅटने उत्तर दिलंय. संधी मिळाल्यावर त्याचं सोनं करणारा फलंदाज अशी जी रोहितची ओळख आहे ना, ती त्याने आज मोहालीमध्ये पुन्हा एकदा सार्थ ठरवली. फलंदाजीसाठी पोषक अशी परिस्थिती मिळाल्यावर रोहित नेमकं काय करू शकतो याचं प्रात्यक्षिकच रोहितने आज मोहालीमध्ये करून दाखवलं. शतक केल्यानंतर मोठी धावसंख्या उभारणाऱ्या काही फलंदाजांमध्ये रोहितचं नाव अग्रस्थानी येतं. आज भारताच्या इनिंगची 40वी ओव्हर संपताना रोहितचं शतक झालं होतं आणि उरलेल्या 10 ओव्हर्समध्ये त्याने त्याचं द्विशतक पूर्ण केलं. खरोखरच अद्भुत आणि अविश्वसनीय अशीच त्याची आजची बॅटिंग होती. शेवटचे त्याचे काही षटकार तर पुन्हा पुन्हा पाहावसे वाटत होते. रोहितचं आजचं द्विशतक हे त्याच्यासाठी नक्कीच स्पेशल असणार, कारण भारतीय संघाच्या कर्णधारपदी असताना त्याने हे द्विशतक केलेलं आहे. त्याचं संपूर्ण द्विशतक सारखं सारखं डोळ्यासमोर येत आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा म्हणावं असं वाटतंय, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद.